तर कर्जत जामखेडच्या निकालावरून आणि राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावरती केलेल्या आरोपांच्या संदर्भात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही स्पष्टीकरण दिलंय, बघूयात. त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधीच्या आसपास मी पाहिलं ती क्लिप. त्यावेळेला दादा तिकडे चालले होते समाधीला नतमस्तक होण्यासाठी आणि रोहित पवार येत होते असं जे मी पाहिलं ते कदाचित उलटही असू शकेल. त्याला ते त्याला बोलले असतील तो काही गमतीचा भाग असेल. महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. राम शिंदे पराभूत झाले त्याचं त्यांना दुःख असू शकतं, मला त्याच्याबद्दल काय बोलायचं काही कारण नाही. पण विनाकारण असं बोलणं हे अत्यंत अयोग्य आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.